सर्वप्रथम मी एवढं स्पष्ट करतो की मराठा आरक्षण देण्यासाठी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आमचं सरकार आरक्षण देऊ शकतं, सक्षम आहे. आणि हीच भूमिका आदरणीय देवेंद्रजींनी आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सरळ स्पष्ट केलेली आहे. म्हणून जरंगे पाटलांची काय भूमिका असेल तर त्यांची आम्ही समजूत काढू. कदाचित त्यांना जास्त अभ्यास करून देण्याची गरज आहे, आमचा माणूस आहे, आम्ही त्याला समजू. आणि त्यांना शेवटी आरक्षणच आम्हाला पाहिजे ना, मग ते कसं मिळवून द्यायचं तो आमचा विषय. घटनेच्या 15-4, 16-4 अनुसार जो संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय त्या अंतर्गतच राहून मराठा समाजाला मागासलेलापणा दाखवून आपण आरक्षण देऊ शकतो कोणाच्याही दुसऱ्या आरक्षणाला हात न लावता. राडे समितीच्या अनुसार घटनेच्या 15-4 आणि 16-4 प्रमाणे मराठा समाजामध्ये असलेला जो मागासलेलापणा आहे, अशा काही आमच्या इथे जाती आहेत म्हणजे पोट जाती आहे जे दिवसाचा उजेडच बघत नाही, या सगळ्या गोष्टी राणे समितीच्या अहवालामध्ये सिद्ध झालेल्या, त्यांनी पुरावे दिलेले आणि त्या अनुसार मराठा आरक्षण दिलं गेलेलं. आणि पुढे तीच रीत गायकवाड समितीने हे केली, पुढे केली आणि त्या अनुसारच देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलेलं आणि ते टिकून दाखवलं. म्हणून एकदा आम्ही जरंगे पाटलांना आम्ही राणे साहेबांबरोबर बसू आणि मग काय जे धडे द्यायचे ते व्यवस्थित पद्धतीने त्यांना शिकू. मग मला विश्वास आहे जरांगे पाटील परत कुठलं कोण ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता स्वतः आरक्षण आपण कसे मिळवून देऊ शकतो हे त्यांना समजेल आणि त्यानुसार ते बोलतील.